ड्रग प्रकरणात दररोज पत्रकार परिषद घेणारे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आज स्पष्टपणे बॅकफूटवर दिसले. काय कारण? जेव्हा राष्ट्रवादीचे नेते सुनील पाटील हे या पूर्ण प्रकरणामध्ये सूत्रधार असून त्यांचा माणूस केतन गोसावी त्याच्याद्वारा शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयाची वसुली करत होते हे जेव्हा समोर आलं आणि मग या वसुलीचे वाटेकरी कोण नेते कोण मंत्री हे सगळं पुढे आलं तर पंचायत होईल यामुळे ते बॅकफूटवर होते का? नेमकं कारण काय? NCBला बदनाम केलं, भारतीय जनता पार्टीचं काही कारण नसताना आम्हालाही ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र आज स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणत होते की याच्यामध्ये भाजपाचा काही संबंध नाही. देशाच्या समोर स्पष्टपणे आलंय की ह्या ड्रग प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार हा NCBचा नेता आहे. जर हिम्मत असेल तर महाराष्ट्र सरकारनं स्वतः या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशीची मागणी करावी. राष्ट्रवादीचा नेता सुनील पाटील पासून केतन गोसावी आणि जे आवश्यक असतील त्यांची नार्को टेस्ट करावी. तुम्ही काही केलं नाही ना, भीती कसली? होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी.